नागपंचमी यंदा 9 ऑगस्टला साजरी होणार आहे. मात्र या दिवशी पूजेचे मुहूर्त काय आहेत, नेमकी शुभ वेळ काय आहे आणि नागपंचमीचं महत्त्व काय आहे, याबरोबरच नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबद्दल चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवांसह भगवान शंकराची पूजा केल्यानं देखील कालसर्पदोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. पंचांगानुसार यावर्षी 9 ऑगस्टला नागपंचमी आहे. या दिवशी सकाळी 8:15 ही तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला सकाळी 6:09 ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेची शुभ वेळ म्हणजे 12:13 सुरू होणार आहे आणि ती 1 वाजता संपणार आहे. या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:33 ते रात्री 8:20 सर्वोत्तम वेळ मानली गेले. या वेळेमध्ये नागदेवतेची पूजा करण्यास सांगितलं गेलं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेचा विधी काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवलिंगावर जल अर्पण करावं आणि भगवान शंकरांची पूजा करावी. यानंतर घराचे प्रवेशद्वार, देवघर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यावर कोळशानं किंवा रांगोळीच्या सहाय्यानं सर्पदेवतेचे प्रतीक काढावे किंवा सर्पदेवतेची मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी. यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला फळं, फुलं, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा आरती करावी. आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी. शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाची बीड असेल त्या ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी. आता नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, तर नागदेवतेच्या मूर्तीला दूध, मिठाई आणि फळं, फुलं अर्पण करावी. नागपंचमीला मंत्रांचा जप करावा. शिवाय ज्यांच्या कुंडलीत राहूकेतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावं. आता या दिवशी काय करू नये, तर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये, त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो असं म्हणतात. शिवाय या दिवशी झाडं तोडू नये, यामध्ये लपलेल्या सापांनासुद्धा इजा होऊ शकते. शिवणकामाशी संबंधित कोणतेही कामं करू नये, कारण ते अशुभ मानले जातात. याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नये. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष किंवा कालसर्पदोष असतील तर त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्री सर्पसूक्ताचं पठण नक्की करावं. त्या व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो. यासोबतच सर्व दोषांपासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगितलं जातं. शिवाय नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करण्यास सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार चांदीचा संबंध हा नागदेवतांशी आहे, त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं हा नागदेवतेला प्रसन्न करण्याचा उपाय मानला गेलाय. शिवाय चांदीला संपत्तीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी केल्यानं संपत्तीत वाढ होते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते असं म्हणतात. शिवाय चांदीला शांती आणि समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं, त्यामुळे चांदीच्या वस्तू खरेदी केल्यानं घरात शांती आणि समृद्धीसुद्धा कायम टिकून राहते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे त्यांच्यासाठी नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी आपल्याला इच्छित फळ मिळण्यासाठी काय करावं, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावं. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना त्याचबरोबर नागदेवाला दूध अर्पण करावं. असं केल्यानं व्यक्तीला सर्व वेदनांपासून आराम मिळतो आणि चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं. शिवाय नागपंचमीच्या दिवशी नाग गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे खोट्या आरोपांपासूनही आपल्याला दिलासा मिळत असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय कुंडलीतील कालसर्पदोषामुळे होणारा त्रासही कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. एवढंच नाही तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबत राहू आणि केतूच्या मंत्राचाही जप करावा. आता हे मंत्र कोणते, तर मंत्र पुढील प्रमाणे. पहिला मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. त्यानंतर राहू मंत्र ओम ब्रह्म ब्रह्म सह रहावे नमः. केतू मंत्र ओम स्त्रीम स्त्रोम सह केतवे नमः.
तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबतच राहू आणि केतू या मंत्रांचा जप आवर्जून करावा. आता नागपंचमीच्या दिवशी काही विशेष कामं केल्यानं नागदेवता प्रसन्न होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदते. त्यासाठी काय करावं? तर नागपंचमीच्या दिवशी शेणांपासून नाग बनवून त्याची पूजा करण्याची श्रद्धा आहे, त्यामुळे या दिवशी योग्य प्रकारे पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी बरेच जण उपवास करतात. या दिवशी सात्विक अन्न खावं, शक्य असल्यास नाग मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी दूध आणि दही दान करण्याला विशेष महत्त्व आहे. शिवाय घरात सापाचे चित्र लावल्यानंही घरात सुख शांती कायम टिकून राहते. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. मात्र असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नये. दूध हे सापासाठी विषासारखं असू शकतं, म्हणून फक्त त्यांच्या मूर्तीला किंवा चित्राला दूध अर्पण करावं. याचबरोबर नागपंचमीला चाकू, सुया यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणं अशुभ मानलं जातं, म्हणून या दिवशी शिवणकाम आणि भरतकाम केलं जात नाही. शिवाय नागपंचमीला अनेक जण लोखंडी पातेल्यात अन्न शिजवत नाही. धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी तवे हे सापाचे फण मानले जातात. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त असं मानलं जातं की सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नागदेवांपर्यंत पोहोचते, म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची पूजा करतात. हिंदू धर्मात सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानलं गेलंय. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्यानं सर्पदंशाचा धोका सुद्धा कमी होतो असं म्हणतात. या नागाची दुधानं स्नान करून पूजा केल्यानं पुण्य प्राप्त होतं. शिवाय या दिवशी अनेक जण घराच्या मुख्य गेटवर सापाचं चित्रही काढतात. आता नागपंचमी का साजरी केली जाते? तर नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले गेले. नाग हा महादेवांना प्रिय आहे. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत असतात, त्यामुळे महादेवांच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्यानं महादेवांचे आशीर्वाद मिळतात. याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्यानं कालसर्प दोषही दूर होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं गेलंय. तर यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. या दिवशी काय करावं आणि काय करू नये, त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल याची खात्री आहे. नागपंचमीच्या विधिवत पूजेचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.